आजचं व्याख्यान होतं वालचंद विद्यालय व ज्युनियर कॉलेज कळंब येथे. जवळजवळ 170 किलोमीटरचं अंतर ते ही कार्यक्रम सकाळी बरोबर 8 वाजता. मग काय, सकाळी लवकरच आवरलं, पहाटे 4 वाजता आवराआवर झाली. पहिल्यांदा आईच्या फोटोचं दर्शन घेतलं, त्यानंतर बापूंचा आशीर्वाद घेतला आणि आपल्या गाडीकडं आम्ही रवाना झालो. पहाटे बरोबर 4 वाजता आम्ही तून गाडी स्टार्ट केली. आमचे कॅमेरामन महेश यांची वाट पाहत बसलो. आता महेशचं कसं आहे, जरा याला उशीर करतो पण आल्यानंतर अगदी रुबाबात एंट्री मारतो. महेशला बसवलं, गाडीनं पुन्हा वेग घेतला कारण आम्हाला वेळ तिथं 8 वाजता पोहोचायचं होतं. आता बघता पहाट झाली, हळूच झुंजू मुंजू वातावरणामध्ये आम्ही प्रवास पुढे चालू केला. मी एकट्याच गाडी चालवत होतो, आमचे महेशराव निद्रा अवस्थेमध्ये होते, साखर झोपेचा आनंद घेत होते. मी मात्र माझ्या गाडी चालवण्यामध्ये मस्त होतो कारण मला वेळेवरती पोहोचणं महत्त्वाचं होतं. आपण जो पाहत आहात तो शिखर शिंगणापूरचा डोंगर आहे. मनामध्ये खूप आलं दर्शन घ्यावं परंतु वेळेवरती पोहोचायचं होतं. तिथूनच दर्शन घेतलं आणि शंकरांना सांगितलं येताना आम्ही तुझं नक्की दर्शन घेऊ असं म्हणून आम्ही पुढच्या प्रवासाला रवाना झालो. पुढं खूप सुंदर असा घाट होता परंतु वळणं तितकीच धोकादायक होती. वातावरणामध्ये धुकं पसरलेलं होतं, सकाळचा आल्हाददायक वातावरण होतं, सुंदर पण तितकाच अवघड घाट. आणि हा प्रवासाचा आनंद घेत घेत आम्ही पुढे गेलो. बरोबर सकाळी 7 वाजता आम्ही नीरा नदीच्या तीरावरती पोहोचलो. सुंदर वातावरण, मग म्हटलं चला थोडासा वेळ आहे तर शरीर मोकळं करून घेऊ, हलका फुलका व्यायाम केला आणि आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो. पोहोचता क्षणी आमचं स्वागत झालं, आमचा सत्कार झाला. चहापाणी झाल्यानंतर सुरुवात झाली मूळ कार्यक्रमाला. आईबाप माईबाप शोध स्वतःच्या अस्तित्वाचा मार्ग यशस्वी जीवनाचा. अतिशय चांगलं व्याख्यान त्यांनी दिलेलं आहे. मुलांमध्ये आपल्या आईविषयी आणि वडिलांविषयी चांगली भावना निर्माण केली आणि मुलांमध्ये एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आणण्याचं त्यांनी काम केलं. त्याबद्दल साहेब शिंदे यांनी जे मुलांना मार्गदर्शन केलं आहे त्या मार्गदर्शनातून खूप काही शिकण्यासारखं होतं. त्यांनी आपल्या आई वडिलांचं कष्ट, आपल्या आई वडिलांच्या कष्टाचा आपण कशा प्रकारे पुढे उपयोग करू शकतो या प्रकारे त्यांनी खूप छान प्रकारे मार्गदर्शन केलं. आई वडिलांचं कष्ट जर आपल्या डोळ्यासमोर असेल तर आपल्याला कुठल्याच प्रेरणादायी विचारांची गरज पडत नाही असं त्यांनी याच्यातून विचार मांडला आहे. खरं तर अत्यंत सुंदर असं तर सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं आहे. थँक्यू सर. ते जे व्याख्यान आयोजित केलं होतं आई आणि वडिलांबद्दल सांगण्यासाठी, तर ते व्याख्यान एकदम छान झालं. त्यांनी जो उदाहरणं दिली आणि जे आई वडिलांविषयी जो रिस्पेक्ट कसा ठेवायचा वगैरे जे उदाहरणासह सांगितलं, त्याच्यामुळे जसं रिअलमध्ये आम्ही जेव्हा त्या एजमध्ये होतो तसा इमोशनल सीन आमच्यासमोर उभा राहिला. आणि ज्यावेळेस एखादी मुलगी लग्न झाल्यानंतर जसा सीन होतो त्या टाईपमध्ये जसं आपल्या जीवनामध्ये जे झालेलं होतं, म्हणजे माझं स्वतः वैयक्तिक होत असताना तो पूर्ण सीन माझ्यासमोर उभा केला त्या जे मार्गदर्शक होते त्यांनी, तर एकदम सुंदर भाषण. आणि आताच्या एजमध्ये जे आता मी सपोज बायोलॉजी शिकवते आहे
तर ह्या एजमध्ये मुलांनी 16-17-18 ज्या एजमध्ये जे मुलांमध्ये आणि मुलींमध्ये जे अट्रॅक्शन असतं ते अट्रॅक्शन कुठपर्यंत असलं पाहिजे आणि त्यांच्यामध्ये ते अट्रॅक्शन कुठपर्यंत त्यांनी त्याला लिमिट ठेवलं पाहिजे हे एकदम छान स्वरूपात त्यांनी सांगितलेलं आहे. आणि त्या आई वडिलांबद्दल जो त्यांनी आई वडिलांबद्दल जे त्यांनी सांगितलेलं आहे की काय तुम्ही आदर्श ठेवला पाहिजे त्यांच्या ज्या 9 महिन्यामध्ये ती जे आई तुम्हाला तुमच्यावर प्रेम करत असते आणि ते 9 महिन्याचं प्रेम तुम्ही कसं पुढे निभावलं पाहिजे ते एकदम सुंदर स्वरूपात त्यांनी सांगितलं. अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी आणण्यासारखं म्हणजे कुठलाच असं उदाहरण झालं नाही की व्याख्यान संपेपर्यंत डोळ्यातलं पाणी संपत नव्हतं एवढं सुंदररित्या त्यांनी सांगितलेलं आहे. आणि असंच व्याख्यान आमच्या मुलांना जर सारखं होत राहिलं तर आताची ही जी पिढी आहे ते एकदम छान स्वरूपामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न करेल. थँक्यू. जी काही उदाहरणे त्यांनी दिलेली आहेत ते अत्यंत अगदी काळजाला भिडण्यासारखी म्हणजे अक्षरशः डोळ्यात पाणी तरळलं आमच्या. त्याचबरोबर मुलंही अत्यंत भावुकपणे ऐकत होती. एवढा तास 1.5 तास त्यांनी व्याख्यान दिलं पण अजिबात कंटाळवाणं मुलांना देखील वाटलं नाही आणि शिक्षकांना नाही. किती ऐकलं तरी ऐकतच राहावं असं त्यांचं वक्तव्य होतं. तेच त्यामुळे आणखीनच छान कार्यक्रम. आज घेतलेला हा जो माईबाप आईबाप हा कार्यक्रम आहे तो अतिशय छान झाला. या कार्यक्रमामधून विद्यार्थ्यांना जे संस्कार पाहिजे होते ते सुद्धा विद्यार्थ्यांना मिळाले. विशेषतः मुलींना जे आपण आईवडिलांबद्दल आईवडिलांचा आदर राखण्यासाठी जे तुम्ही बोलला ते अतिशय छान वाटलं. अक्षरशः डोळ्यामधून अश्रू उभा राहिले. अशाच प्रकारचे व्याख्यानं जी आहेत मुलांसाठी आणि शाळेतील विद्यार्थ्यांसाठी त्याचप्रमाणे शिक्षणासाठी सुद्धा नेहमी पुन्हा पुन्हा हवी अशीच माझी अपेक्षा आहे. माझ्यासुद्धा डोळ्यामध्ये अश्रू उभा राहिले होते. एवढंच मी या ठिकाणी सांगतो. अतिशय सोप्या आणि सरळ भाषेत मुलांना त्यांनी समजून सांगितलं. मी प्राचार्य वालचंद विद्यालय ज्युनियर कॉलेज कळंब सर्व गोड सर आज अण्णासाहेब शिंदे व्याख्याते यांनी आमच्या विद्यालयामध्ये 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी आईबाप व मायबाप या विषयावर जे व्याख्यान दिलं ते अतिशय सुंदर की जेणेकरून विद्यार्थ्यांच्या डोळ्यामध्ये खरंच भावनिक होऊन अश्रू अनावर झाले. त्यांनी आई कशी असावी आणि वडील कसे असावे आणि मुलं कसे असतात आणि मुलांना कसे संस्कार करायचे आणि मुलं कसे वागतात याच्याबद्दल अतिशय सुंदर पद्धतीने व्याख्यान दिले आणि ते आम्हाला आमच्या स्टाफला आमच्या संस्थेला आणि विद्यार्थ्यांना खूपच आवडलं. त्यांनी असंच वेळोवेळी येऊन आमच्या शाळेमध्ये जर आमच्या विद्यार्थ्यांसाठी असं मार्गदर्शन केलं तर आम्ही त्यांचं सत्यश आभारी राहीन. धन्यवाद. पुस्तकी ज्ञानापेक्षा इतर ज्ञान असावं या दृष्टीने त्यांनी आज या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील अण्णासाहेब शिंदे हे आईबाप या विषयावर अत्यंत सुंदर व्याख्यान देत असतात असं आम्हाला सांगितलं. त्यानुसार आम्ही गलांडे सरांना सांगितलं की काय हरकत नाही विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे फार चांगला उपक्रम आहे. म्हणून आज सकाळी त्यांनी 8:30 ते 9:30 मुलांना सुंदर प्रकारचं व्याख्यान या ठिकाणी दिलं आणि त्याच्यातून निश्चितपणानं मुलांमध्ये काही ना काहीतरी बदल होईल असं मला तरी आत्मविश्वास वाटतो. हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे आणि ह्या उपक्रम असे महाराष्ट्रामध्ये अनेक विद्यालयामध्ये झाले पाहिजेत असं आमचं संस्थेचं विद्यालयाचं आणि सर्व कर्मचाऱ्यांचं असं आमचं मत आहे.